सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वासादिके शरण्ये मे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वासादिके शरण्ये मे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम आदित्यनाथाय नमः। नमस्कार, आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते। आपण आपलं घर शुद्ध करण्यासाठी आणि नकारात्मकता जाण्यासाठी कित्येक सारे उपाय करत असतो आणि आपल्या सर्वांची इच्छा असते की माझ्या स्वतःच्या घरामध्ये सकारात्मकता राहो। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना हवन दिसत असेल, मी हवन करत आहे आणि हे हवन आपल्या घराला शुद्ध कसं करणार। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता नवरात्री येणार आहे आणि या नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्याला स्वतः आपल्या घरी हवनकुंड करायचं आहे। आणि बघा, ह्या हवनकुंडामुळे होईल काय, आपलं घर शुद्ध होईल आणि सर्वात आधी आपलं स्वतःचं मन पण शुद्ध होईल। मग आता हे हवनकुंड कसं करायचं, मी स्वतः घरच्या घरी कसं करते, आज हे सर्वांना मी सांगणार आहे। बघा, तुम्ही मार्केटला जर गेले तर इझिली हवनकुंड छोटंसं आपल्याला मिळते, तुम्हाला चौकोनीमध्ये पण मिळेल, तुम्ही तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि छोटंसं इझिली मिळतं। आपल्याला मोठं हवनकुंड करायची गरज नाही तर कोणत्या महाराजांना बोलवायची गरज आहे, कारण स्वतः आपल्याला आपल्या हाताने आपल्या घरी हवनकुंड करायचं आहे। मग कसं करायचं तर बघा, हवनकुंडाची किट मिळते। तुम्ही जर मार्केटला गेले तर हवनकुंडाची किट म्हटली तर ते इझिली देतात, कपूर आणि त्याच्यासोबत तूप। तूप आपल्या सर्वांच्याच घरी असते। मग जेव्हा आपण हे हवनकुंड पेटवतो तर आपल्याला पूर्व दिशेकडे तोंड करायचं आहे, कारण सूर्यनारायण पूर्व दिशेकडे निघते आणि आपण जेव्हा पूर्व दिशेकडनं बघून त्यांच्याकडे तोंड करून हवनकुंड करतो तर आपल्या घरी आपण अग्निदेवताला बोलवतो आणि अग्निदेवता आपलं स्वतःचं मन तर शुद्ध करतात पण आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतात। मग हे हवनकुंड तुम्ही कधी करायचा, आता नवरात्रीमध्ये 9 दिवस पण तुम्ही घरी करू शकता। फक्त 10 ते 15 मिनटं लागतात, छोटंसं हवनकुंड करायचं आहे। आपण बघतो की नवरात्रीमध्ये देवींच्या अष्टमीला हवनकुंड केले जाते, कोणी नवमीला करतात, कोणी अष्टमीला, जोडपे मिळून हवनकुंड करतात। मग आपल्याला एवढी करण्याची गरज नाही, आपण आपल्या घरी छोटंसं हवनकुंड पण अशा प्रकारे करू शकतो। मग त्या हवनकुंडामध्ये आपल्याला आहुती द्यायची आहे। कशी आहुती द्यायची आहे, ओम आदित्यनाथाय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः। त्यानंतर आपल्याला ही आहुती, जेव्हा आहुती हे होम मिळतं त्याचं तुम्हाला 11 वेळा आहुती द्यायची आहे। वेळ असेल तर कोणी 21 वेळा पण देतं। मग त्यानंतर तूप असतं, तुपाने आपल्याला 11 वेळा आहुती द्यायची आहे। ओम आदित्यनाथाय नमः, ओम सूर्यनारायणाय नमः। खूप जणांना सूर्यनारायण भगवानाचे अनेक मंत्र माहिती आहे। जर तुम्हाला माहीत नसेल तर सरळ सरळ तुम्ही 11 वेळा ओम सूर्यनारायणाय नमः पण म्हणू शकता आणि त्याने पण तुम्हाला आहुती द्यायची आहे। फक्त 10-15 मिनटं याला लागतील आणि हे हवनकुंड जेव्हा तुम्ही घरात करता तुमच्या सर्व घरामध्ये धुवा होतो, म्हणजे वायू होते, त्यानंतर तुमचं मन शुद्ध होते। फक्त तुम्हाला शांत चित्तेने आणि मन एकाग्र करून हे हवनकुंड करायचं आहे। जर तुम्ही म्हणणार की मला कंटाळा येत आहे, आपल्याला तसं नाही करायचं, फक्त 10 मिनटाचं हवनकुंड हे करायचं आहे। तुम्ही हर महिन्याला 1 वेळा रविवार दिवशी तुमच्या घरी करू शकता, या हप्त्यातून दर रविवारी पण तुम्ही करू शकता। मी माझ्या घरी नेहमी हे हवनकुंड करत असते, यांनी एक मला पॉझिटिव्हिटी मिळते। पण या नवरात्रामध्ये तुम्हाला 9 दिवस कंटिन्यू करायचं आहे, फक्त 10 ते 15 मिनटं लागतील आणि आपल्या घरामध्ये इझिली तूप तर मिळतं आणि होम यज्ञाची ही सामग्री इझिली मार्केटमध्ये मिळते, यांनी आपल्याला आहुती द्यायची आहे। तुम्ही 11 वेळा द्या, 21 वेळा द्या। जर तुमच्या घरामध्ये तुमचे मुलं असतील त्यांच्या हाताने एक एक तरी आहुती द्या, त्यांचं मन शुद्ध होईल। तुमच्या सर्व घरातल्या लोकांनी मिळून असा हवन करा, कारण आपण बघतो ना कित्येक वेळा आपण आपल्या घरी सत्यनारायणची पूजा करतो, वास्तू शांतीची, आपण सर्व मिळून हवनकुंड करत असतो। मग याच प्रकारे आपल्याला आपल्या घरी शुद्धता करायची आहे, आपल्या घरामध्ये अग्निदेवतेला बोलवायचं आहे। फक्त पूर्व दिशेकडे तोंड करून तुम्ही तुमच्या हॉलमध्ये पण हे करू शकता आणि हे केल्यामुळे तुम्हाला खूप चांगली अशी पॉझिटिव्हिटी येईल।